जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय सहावा, आत्मसंयम योग, श्लोक बारावा। तत्रैकाग्रम मनः कृत्वा यता चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगं आत्मविशुद्धये। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना आत्मसंयम योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, मी म्हटल्याप्रमाणे ध्यानासाठी योग्य असलेले आसनाची व्यवस्था कर आणि त्या लाकडी आसनावर तुझे मन एकाग्र करून बस। आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार याविषयी मनात दुसरे कुठलेही विचार आणू नकोस। अशा प्रकारे तुझे मन आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारावर केंद्रित केले पाहिजेस आणि तू ध्यान केले पाहिजेस। तसेच तुझे इतर इंद्रिये किंवा ज्ञानेंद्रियांना मुक्तपणे भटकण्यापासून काळजीपूर्वक नियंत्रित ठेवले पाहिजेस। कशासाठी? तर आत्मदर्शनासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी। आत्मा म्हणजे तू। आता तू कुठे आहेस? तू सध्या बंधनात आहेस। हे बंधन सोडले पाहिजे, या बंधनातून मुक्त व्हायला हवे, ही तुझी तीव्र इच्छा ठेव। बंधनातून मुक्त होण्याची ती दृढ इच्छा तू धरून ठेव आणि तुझ्या इंद्रियांना किंवा ज्ञानेंद्रियांना तुझ्या घट्ट नियंत्रणात ठेव। तुझे मन आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारावर स्थिर असले पाहिजे। अशा रीतीने तू आत्मध्यान किंवा आत्म्याचे ध्यान केले पाहिजे। अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा ध्यान करण्याची पद्धत समजावून सांगत आहेत। परमात्म्यांनी शिकवल्याप्रमाणे आपण सर्वांनी दररोज आत्मध्यान किंवा आत्म्याचे ध्यान करूया। आपण सर्वजण बंधनात अडकलो आहोत ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात ठेवूया आणि बंधनातून मुक्त होण्याची ती तीव्र इच्छा आपल्या मनात ठेवूया। आपण सर्वांनी आपले मन आत्म्यामध्ये तल्लीन ठेवूया आणि दररोज किमान थोडा वेळ आत्मध्यान किंवा आत्म्याचे ध्यान करण्याचा प्रयत्न करूया। त्यांच्या शिकवणुकीचे पालन करताना आपण सर्वांनी परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया। तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मा विशुद्धये। जय श्रीमन्नारायण। श्रीमद् भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात। मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन। म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमन्नारायणा।
ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन, हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन, हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन, श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन, हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवलीत. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन, तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू, हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यता चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगं आत्मविशुद्धये. ॐ. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मविशुद्धये. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा.
जय श्रीमन नारायणा।